उद्धव गट जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांना शिंदे गटातील कोर कमिटी सदस्य रुपेश पाटील यांचा जोरदार धक्का. राज्यभर उद्धव गट आणि शिंदे गट यामध्ये जोरदार लढाई सुरू असताना आज उद्धव गटातून उरण विधानसभेच्या सर्व पदाधिकारी यांना मातोश्रीवर बोलवण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या समोर आम्ही हलणार नाही आणि एकही पदाधिकारी कुठे गेला नाहीये आणि जाणार नाही अशा वल्गना जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांनी पक्षप्रमुखांच्या समक्ष केल्या. उरण विधानसभेतला एकही शिवसैनिक शिंदे गटाला सामील झाला नाही. शिवसैनिकांनी घोषणा देऊन टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. मात्र काही तासातच या प्रकरणाला धक्का मिळाला. युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य रुपेश पाटील यांनी उरण विधानसभेचे उल्वा शहराचे शहर प्रमुख मनोज खरत, महिला शहर प्रमुख स्नेहल खरत, महिला शाखा प्रमुख आणि शिवसेना शाखा प्रमुख यांना थेट शिंदे गटात घेऊन उद्धव गटाला धक्का दिला आणि मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाला खिंडार पाडले. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे यांनी मनोज खरत आणि पदाधिकारी यांचे स्वागत केले आणि अभिनंदन केले. यावेळी उरण विधानसभा उपजिल्हा प्रमुख अतुल भगत, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब उपस्थित होते. काही दिवसांमध्ये प्रत्येक आठवड्यात उरणमधून पक्षप्रवेश घेण्याचे रुपेश पाटील यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या समोर जाहीर केले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.